प्रेस दिलोड हा लिहिलूया सर्व भाव बहिणींना प्रभूमध्ये प्रेज लॉर्ड विश्वास की प्रभूनं तुम्हा सर्वांचा सांभाळ डोळ्यातील बाहुलीप्रमाणे केलाय करत आहे आणि पुढेही तोच करणार म्हणून आपण त्याचे आभार मानूयात तर प्रेयानो आपण एकत्र येणं ही त्याची योजना आहे चला तर आपण आपलं पवित्र शास्त्र उघडूयात आणि प्रभूचं पुढील वचन स्तोत्रसंहिता एकशे अकरा परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतो परमेशाचे स्तवन करा सर्वजणांच्या सभेत व मंडळीत मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन परमेश्वराची कृत्य थोर आहेत जास्त आवडतात ते सर्व त्याचा शोध करतात त्याची कृती साक्षात मान व महिमा आहे त्याचे न्यायी पण सर्व काळ टिकून राहते आपल्या अद्भुत कृत्यांचे स्मरण राहावे असे त्याने केले आहे परमेश्वर दयाळू व कनवाळू आहे त्याने आपले भय धरणाऱ्या अन्न दिले आहे तो आपला करार सदा स्मरतो त्याने आपल्या लोकांस राष्ट्र वतन दाखल देऊन आपल्या कृत्यांचे सामर्थ्य दाखविले आहे त्याच्या हातची कृत्य साक्षात सत्य व न्याय आहेत त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत ते सदा सर्व काळ आढळ असे आहेत ते सत्याने व सरळपणाने नेमिलेले आहेत त्याने आपल्या लोकास उद्धारदान पाठवून दिले आहे त्याने आपला करार सर्व काळचा नेमिला आहे त्याचे नाव पवित्र व योग्य आहे परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय त्याप्रमाणे जे वर्तात त्या सुबुद्धी प्राप्त होते त्याचे स्तवन सर्व काळ चालते प्रेस लॉड तर प्रियानो या सर्व वचनातून आपण आशीर्वादित झालो आहोत चला तर आपण त्याची भक्तीसाठी आपले गुडघ्यावर जाऊ आणि त्याची कडे आपले हात उभारूयात आणि त्याची आराधना करूयात प्रभु तेरा प्यार सागर सागरसे बी घेरा तु महान आसमान से भी ऊंचा प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा तू है महान आसमान से भी ऊंचा तेरे विचार सागर की रेत से ज़्यादा प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा प्रभु मैं तुझसे प्यार करू प्रभु मैं तुझसे प्यार करू तेरी आराधना मैं करूं महान तू है महान सिर्फ तू और कोई नहीं सिर्फ तू और कोई नहीं सिर्फ तू और कोई नहीं प्रयानों सर्व आपल्या ह्या भक्तीतून आपण प्रभूकडे आपले आपल्या सर्व मनोकामना व्यक्त केल्या ऐकून प्रभू आपल्याला आशीर्वादित केला हा विश्वास बाळगा तर प्रभू येशूची कृपा पवित्र आत्म्याची गोड सहभागी तर तुम्हा समवेत राहो आम्ही